हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल साई समर्थ मैथ्स एकेडमी बाय ज्ञानेश्वर मराठे। सो लाइक शेयर एंड सब्सक्राइब माय यूट्यूब चैनल। मित्रांनो, आज आपण सातवीच्या वर्गातील मैथमेटिक्स या विषयातील डिव्हिजन्स ऑफ इंटीजर्स हा टॉपिक आज आपण शिकणार आहोत की इंटीजरची डिव्हिजन कशी करायची। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिप्लिकेशन पाहिली, याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ इंटीजर्स आपल्याला पाहायचे आहे। याचा स्टडी करताना काही रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे। मल्टिप्लिकेशनचे जसे रूल घेतले आपण, त्याच प्रकारे डिव्हिजनचे सुद्धा रूल आहेत। तेच रूल आहेत, जवळपास सेम आहेत। नंबर वनचा रूल पहा, पॉझिटिव्ह नंबर्स डिवाइड पॉझिटिव्ह नंबर्स इक्वल टू पॉझिटिव्ह नंबर्स। ओके, जर पॉझिटिव्ह नंबर असतील, डिवाइड पॉझिटिव्ह असेल, तर दोघांचं डिव्हिडेशन जे घेतल्यानंतर ते सुद्धा पॉझिटिव्ह येतं सिम्बॉलमध्ये, असं लक्षात ठेवू शकतात तुम्ही। त्यानंतर आहे सेकंड, पॉझिटिव्ह नंबर डिवाइड बाय निगेटिव्ह नंबर इक्वल टू निगेटिव्ह नंबर्स। जर समजा एक पॉझिटिव्ह असेल, अंश म्हणजे पॉझिटिव्ह असेल, डिवाइड बाय निगेटिव्ह नंबर असेल, तर त्याचा जो भागाकार असतो तो निगेटिव्ह येतो। ओके, नंबर थ्रीचा रूल पहा, निगेटिव्ह नंबर्स डिवाइड पॉझिटिव्ह नंबर इक्वल टू निगेटिव्ह नंबर्स। दॅट इज, निगेटिव्ह नंबर्स डिवाइड्स पॉझिटिव्ह नंबर्स इक्वल टू निगेटिव्ह नंबर्स। ओके, नेक्स्ट फोर्थ रूल दिला आहे, निगेटिव्ह नंबर्स डिवाइड द निगेटिव्ह नंबर इक्वल टू पॉझिटिव्ह नंबर्स। दॅट इज, निगेटिव्ह डिवाइड बाय द निगेटिव्ह इक्वल टू पॉझिटिव्ह। अशा प्रकारे हे चार रूल्स मल्टिप्लिकेशनसारखे आपण लक्षात ठेवायचे आहेत। याच्यावर तुम्हाला क्वेश्चन कुठलेही सोडवता येतात। आता याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 9 आपल्याला पाहायचा आहे। त्याच्यात दिले तुम्हाला सॉल्व, सॉल्व म्हणजेच डिवाइड करायचे, भागाकार करायचा आहे। त्याच्यात फर्स्ट दिलेलं आहे, निगेटिव्ह 96 डिवाइड बाय 16। तुम्ही त्याला असं लिहू शकतात, निगेटिव्ह 96 डिवाइड बाय 16। ओके, अशा प्रकारे आपण त्याची मांडणी करू शकतो। आता 96 आणि 16 या दोघांना भाग जाणारी एकच संख्या मोठ्यात मोठी शोधायची। ओके, चिन्हाचा विचार आपण नंतर करू। आपण तर याच्यामध्ये 16 टेबलमध्ये 96 येतो। ओके, म्हणून 16 भागायचं त्याला, 96 डिवाइड बाय 16, आणि इथेसुद्धा 16 डिवाइड बाय 16। ओके, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, तर याला निगेटिव्ह साईन द्यायचं, उत्तर आला 16। किती होता 16 पाड्यामध्ये? 16 सिक्स जा, ओके, 16 66 आणि 16 1 6, दॅट इज अ निगेटिव्ह 6, हे त्याचं उत्तर आलं। ओके, त्यानंतर नेक्स्ट पहा, 98 डिवाइड बाय निगेटिव्ह 28, दॅट इज अ, त्याला लिहिताना तुम्ही असं लिहू शकतात, 98 डिवाइड बाय निगेटिव्ह 28। ओके, आता 28 टेबलमध्ये तुम्हाला 28 आणि 98 या दोघांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधायची। ओके, तर त्याला तुम्ही भाग देताना 14 टेबलमध्ये येतात पाते। ओके, 14 टेबलमध्ये दोघं येतात, म्हणून 14 डिवाइड करतो आहे मी, निगेटिव्ह 28 डिवाइड बाय 14। ओके, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह जर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह साईन देऊन टाकायचं। 14 टेबलमध्ये पहा, 14 7 जा, ओके, आणि 14 2 जा, 14 2 जा 28। ओके, निगेटिव्ह साईन हे कधीही अंशाला द्यायचं। ओके, त्यानंतर पुढचं गणित आहे, निगेटिव्ह 51 डिवाइड बाय 68, त्याला तुम्ही असं लिहू शकतात, निगेटिव्ह 51 डिवाइड बाय 68। आता दोघांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधायची, 51 आणि 68 हा 17 टेबलमध्ये येतो, म्हणून काय करतो पहा मी, 51 डिवाइड बाय 17 आणि छेदाला सुद्धा 68 डिवाइड बाय 17। ओके, निगेटिव्ह पॉझिटिव्ह दॅट इज निगेटिव्ह। ओके, 17 3 जा, ओके, आणि 17 4 जा, 17 3 51 17 4 68। ओके, अशा प्रकारे निगेटिव्ह 3/4 हे त्याचा ॲन्सर आला। अशाच प्रकारचं एक्झाम्पल पुढचं पाहता, नेक्स्ट 4 नंबरचं पहा, याच्यात तुम्हाला दिलेलं आहे 38 डिवाइड बाय निगेटिव्ह 57। ओके, तुम्ही त्याला असं लिहू शकतात, 38 डिवाइड बाय निगेटिव्ह 57।
ओके। आता 38 आणि 57 कोणाच्या टेबलमध्ये, एकाच टेबलमध्ये मोठ्यात मोठी संख्या 19च्या टेबलमध्ये, म्हणून 19ने त्याला डिवाइड करायचं, 19 38ला पण 19ने डिवाइड करायचं आणि निगेटिव 57 डिवाइड बाय 19, ओके। पॉझिटिव्ह निगेटिव तर निगेटिव्ह येतं, 19 2 जा 38 आणि 19 3 जा ओके 19 3 57 19 2 38। पुढचं पहा आता, मायनस निगेटिव 150 डिवाइड बाय निगेटिव 25, तुम्ही त्याला असं लिहू शकता डिवाइड बाय निगेटिव 25, ओके। आता 150 आणि 25ला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या 25, मग पहा आता निगेटिव 150 डिवाइड बाय 25, परत खाली पहा निगेटिव 25 डिवाइड बाय 25, ओके। निगेटिव डिवाइड बाय निगेटिव दॅट इज पॉझिटिव्ह, म्हणजे चिन्ह पॉझिटिव्ह झालं। 25च्या टेबलमध्ये 25 25 6 जा, ओके 25 6 जा 150 आणि 25 1 जा 25, दॅट इज शेवटचा आन्सर 6। नेक्स्ट दिलं आहे 100 डिवाइड बाय 16। आता 100 आणि 16ला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या ही आहे 20, म्हणून काय करायचं त्याला 20ने डिवाइड करायचं, 20 आणि इथेसुद्धा 60 डिवाइड बाय 20, ओके। पॉझिटिव्ह विचार करायची गरज नाही, 25 जा 100, 23 जा 60, ओके 5/3 अशा प्रकारचं याचं ॲन्सर आलेलं आहे। अशा प्रकारचे आपण हे डिवायडेशनच्या रूलनुसार सोडून पाहिलेले आहेत। आता याच्यातलाच नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे तुम्हाला 2 नंबरचा, राईट द 3 डिव्हिजन ऑफ इंटीजर्स सच दॅट द फ्रॅक्शन फ्रॉम ऑफ ईच विल बी 24/5, की तुम्हाला अशा प्रकारचे 3 डिव्हिजन लिहायचे आहेत इंटीजरच्या स्वरूपामध्ये, की ज्याचं उत्तर 24/5 यायला पाहिजे। मग कोणाकोणत्या भागाकाराचं उत्तर 24/5 येतं हे शोधण्यासाठी सोपे आयडिया काय करायची, समजा पहिलं शोधतो मी की 24/5ला तुम्ही कुठल्या संख्येने गुणा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्हाला जे वाटले ते, समजा मी 2ने मल्टिप्लाय करतो, 2ने मल्टिप्लाय केलं तर मग यालासुद्धा 2ने मल्टिप्लाय करायचं 5ला पण, 24 2 जा 48 आणि 5 2 जा 10, अशा प्रकारचं 48/10 ही एक फ्रॅक्शन तुम्हाला तयार झाला की ज्याचं उत्तर हे 24/5 आहे, त्याला जर तुम्ही भाग दिला तुमचं उत्तर हे येईल। त्यानंतर पुढचं, परत 24/5ला आता निगेटिव्ह घेतो, समजा मी 24 मल्टिप्लाय निगेटिव 3 घेतला, ओके तर 5 मल्टिप्लाय निगेटिव 3, दोघांना सारख्या संख्येने गुणायचं लक्षात ठेवा। याचा मल्टिप्लिकेशन काय येईल, निगेटिव्ह चिन्ह येईल, ओके निगेटिव्ह चिन्ह आणि याचा गुणाकार करा, ओके 3 4 जा 12, त्याला 1 येईल, 3 2 जा 6 आणि 1 7, ओके आणि 5 3 जा 15, ओके 5 3 जा 15 आणि हे निगेटिव्ह साईन येईल। अशा प्रकारे याचा जर तुम्ही भागाकार केला तर तो सुद्धा 24/5 येतो। त्यानंतर 3 नंबरचा एक अजून घेतो, 24/5 त्याला समजा 24ला तुम्ही समजा कशाने गुणतात, 4ने गुणा, 5 × 4, 24चा मल्टिप्लिकेशन करा, 4 4 जा 16, चला 1 येईल, 4 2 जा 8, 8 × 1 9 अपॉन 5 4 जा 20, 96/20 याचासुद्धा तुम्ही सोडवल्यानंतर तुमचं उत्तर 24/5 येईल। अशा प्रकारचे 3 फ्रॅक्शन तुम्हाला काढायचे होते। आता याच्यातलाच नंबर 3चा क्वेश्चन, राईट 3 डिव्हिजन ऑफ इंटीजर सच दॅट द फ्रॅक्शन फ्रॉम ईच विल बी 5/7, अशा प्रकारचे 3 इंटीजर तुम्हाला काढायचे की ज्याचं उत्तर हे 5/7 यायला पाहिजे, ओके। तर त्याच्यातला नंबर 1चं पाहतो, मग सोपे आहे त्याला मागच्याप्रमाणेच, 5/7ला कुठल्या संख्येने गुणा, त्याचं तुम्हाला 5 समजा मी 2ने मल्टिप्लाय करतो तर 7लासुद्धा 2ने मल्टिप्लाय करायचं, हां 5 2 जा 10 आणि 7 2 जा 14, तर 10/14ला जर तुम्ही समजा डिव्हिजन केली तर त्याचं उत्तर 5/7 येईल। त्यानंतरचं 2 नंबरचं पहा, 5/7 समजा 5ला तुम्ही आता 3ने मल्टिप्लाय करताय,
तर 7 पण 3 करा, अंशाला तिच्याने कराल त्या छेदाने करायचं. 5 3 15 आणि 7 3 21. निगेटिव 15 अपॉन 21 याला जर तुम्ही सोडवलं तर तुमचं उत्तर -5 अपॉन 7 येईल. आणि 3 परत -5 अपॉन 7 परत समजा तुम्ही एखाद्या संख्येने तुमच्या मनाला पटेल ती संख्या तुम्ही घेऊ शकतात. समजा मी 5 घेतले, परत 7 5 मल्टिप्लाय करायचं. 5 5 25 आणि 7 5 35. ओके, अशा प्रकारे याला जर तुम्ही डिवायडेशन केलं तर त्याचं उत्तर -5 अपॉन 7 आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.